सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि सभापती पदांची निवड उद्या 24 मार्चला होणार आहे। या निवडणुकीत शिवसेना भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। खासदार नारायण राणे यांच्या गोटातून शिवसेनेत गेलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत हे राणेंना धक्का देण्यासाठी गेले काही दिवस जोरदार फिल्डिंग लावतायत। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर गेले काही वर्ष खासदार नारायण राणे यांचंच वर्चस्व राहिले। अनेकदा जिल्ह्यातील राणेंविरोधी पक्षांनी निवडणुकीत एकत्र येत त्यांच्याकडून जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कधी यशस्वी होऊ शकला नव्हता। नारायण राणे ज्या ज्या पक्षात त्या त्या पक्षाची सत्ता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर राहिली आहे। आता ही कधी नव्हे ती पहिल्यांदाच जिल्हा परिषद भाजपकडे आहे, तेही राणेंमुळेच। सध्या एकूण 50 सदस्य असलेल्या या जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 31 तर शिवसेनेचे 19 सदस्य आहेत। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विषय समिती सभापती यांची उद्या निवड आहे। एखादी सत्ता असलेल्या भाजपची झोपमोड तूर्तास तरी शिवसेनेनं केली आहे। शिवसेनेला वर्चस्वासाठी अवघ्या 7 सदस्यांची गरज आहे। राणेंच्या गोटातून शिवसेनेकडे गेलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत हे राणेंना धक्का देण्यासाठी गेले काही दिवस जोरदार फिल्डिंग लावतायत। मिळालेल्या माहितीनुसार सतीश सावंत यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून भाजपचे 7 सदस्य त्यांच्या गळाला लागले। अचानक शिवसेनेनं घेतलेल्या या पवित्र्याने भाजपला मोठा धक्का बसला असून भाजप नेते नितेश राणे यांनी काल आपल्या जिल्हा परिषद सदस्यांची एक बैठक बोलावली होती। त्या बैठकीलाही काही सदस्यांची अनुपस्थिती होती, त्यामुळे अध्यक्ष निवडीत दगाफटका होणार हे निश्चित झालं असल्याचं बोललं जात आहे। सिंधुदुर्गात सध्या दोन्ही पक्षांकडून बैठकांचा सिलसिला सुरू आहे आणि भाजपने आपल्या काही सदस्यांना नजरकैदेत ठेवल्याचंही वृत्त आहे। स्पष्ट बहुमत असूनही जर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिवसेनेकडे गेली तर राणेंसह भाजपला हा मोठा धक्का मानावा लागेल। तसं घडल्यास याचे परिणाम आणि पडसाद भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणात नक्की पाहायला मिळतील। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।